स्थापना दिवस पर गुरुवार को नागपुर शहर में भव्य सभा का आयोजन किया गया, जहां सांसद राहुल गांधी, सांसद सोनिया गांधी और प्रियंका गांधी उपस्थित रहने वाले हैं। इसी सभा को लेकर महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि कांग्रेस की ये स्थापना दिवस सभी को याद रहेगा। साथ ही लोकसभा चुनाव को लेकर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि कोई कुछ भी दावे करे, हम विश्वास है कि हमें लोकसभा अच्छी सफलता मिलेगी। तयारी बघून सगळ्यांना माहितच झालेला आहे आणि गेले 10-12 दिवस आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी ही सभा यशस्वी होण्यासाठी काम करतो आणि मला वाटतं की नागपुरातील हा स्थापना दिवस अनेकांच्या स्मरणात राहील असा हा स्थापना दिवस असेल असा मला विश्वास आहे। पहिला निवडणुकीचा विषय, निवडणुका तोंडावर आल्या आहेत, पूर्ण देशच आता इलेक्शन मोडवर आहे, वाटाघाटीचं सत्र सुरू झालेलं आहे, उद्यापासून आमच्याही पक्षांतर्गत बैठका सुरू आहेत दिल्लीमध्ये, राज्याच्या प्रमुखांना नेत्यांना बोलावून चर्चा उद्यापासून सुरू होत आहे, उद्या मला वाटते 5-6 राज्याच्या बैठका आहेत। याचंच अर्थ की आता आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करतो आहोत आणि आज विदर्भामध्ये हा स्थापना दिवस साजरा होतो आहे आणि विदर्भामध्ये काँग्रेसला प्रचंड असं वातावरण, पोषक वातावरण आहे आणि विदर्भातून काँग्रेसला भक्कम साथ मिळेल असा पूर्णतः विश्वास आहे। आमचेही काही चाचपणी केली, आमच्याही काही सोर्सेसनी माहिती घेतली, आमचाही काही सर्वे आहे, त्यामध्ये आम्हालाही हे दिसतं आहे की विदर्भामध्ये 10 जागेपैकी किमान आम्ही 7 जागा जिंकू, 10 पैकी हा विश्वास आम्हा सर्वांना आहे आणि तसे तसे रिपोर्ट पण आहे। कोणी काही चाळीच्या गोष्टी करू देत महायुतीवाले, पण ते त्यांचं पितळ आता उघडं पडेल आणि नागपूरच्या या भूमीतून आम्ही आता लोकसभेचा बिगुल फुंकणार आहोत। राहुलजी प्रचंड मेहनत करत आहेत, त्यांची पुन्हा मणिपूर ते मुंबई असे 85 जिल्ह्यातून अनेक राज्यातून ती यात्रा आता सुरू होते। ती यात्रा जरी बसनी असली तरी त्यामध्ये अनेक गावातून प्रवास हा पायी होणार आहे आणि अनेक ठिकाणी सभाही होणार आहेत, लाखो लोक या सभेमध्ये होईल आणि ही न्याय यात्रा असणार आहे। कारण अन्याय झाला गेली 10 वर्ष, या देशावर अन्याय झाला, या देशातील गरिबावर अन्याय झाला, या देशातील शेतकऱ्यावर अन्याय झाला, या देशातील बेरोजगारावर अन्याय झाला, या देशातील महागाई वाढून गरीब सामान्य माणसाला माणसावर अन्याय झाला आणि GST वाढून छोट्या छोट्या उद्योगांना उद्योगावर अन्याय झाला। म्हणून हा सगळा आणि विशेष करून या देशातील जी प्रवृत्ती आज सत्तेत आहे, ती प्रवृत्ती जे ज्या पद्धतीनं दलित, आदिवासी आणि सर्वावर जे अन्याय करत आहे, तो त्याविरुद्ध न्याय मागणं, त्याविरुद्ध न्यायासाठी लढणं, न्यायासाठी सिद्ध होणं हा यात्रेच्या मागचा उद्देश नक्कीच आहे आणि त्याचाही फायदा नक्की आम्हाला होईल असा विश्वास आहे। त्या पलीकडं दुसरं एक सांगायचं तर ही सभा देशभरामध्ये एक संदेश देणारी सभा ठरेल आणि त्या संदेशातून चला है हम है तयार हम, कोई भी कितना भी बडा मुकाबला हो उसके लिए है तयार हम, हाच मेसेज आता काँग्रेसजनापर्यंत जाईल आणि काँग्रेसजन स्वतःला झोकून या निवडणुकीसाठी तयार होईल हा मला विश्वास आहे।